<Sessly> नमस्कार दिव्या कदम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी आणि सगळ्यांची फेवरेट अशी बटाट्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं गॅसचं फ्लेम मिडियम करून एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तर तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी व्यवस्थित तडतडून झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जिरे ब्राऊन झाल्यानंतर मी दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतले होते ते आपण फोडणीत टाकून घेऊया आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेऊया तर आपल्याला कांदा पूर्ण परतायचा नाही आहे कांद्याचा फक्त कच्चेपणा गेला पाहिजे तेवढंच परतून घ्यायचं आहे तर कांदा आपला परतून झाला आहे त्यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि एक चमचा आलं पेस्ट टाकून घेऊया त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया आणि एक ते दोन मिनिट परतून घेऊया आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्यानुसार तुम्ही लाल तिखट कमी कर जास्त करा त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकून घ्यायचे आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकूया आणि हे सर्व एक ते दोन मिनिट छान परतून घेऊया तर मसाले परतून झाल्यानंतर मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ती पण टाकून घेऊया आणि परत एक ते दोन मिनिट परतून घेऊया तर टोमॅटो छान परतून झाला आहे त्यानंतर मी चार छोटे बटाटे स्वच्छ धुवून साल काढून चिरून घेतलेत ते आपण यात टाकून घेऊया त्याचबरोबर चवीपुरतं मीठही टाकून घेऊ आणि दोन ते तीन मिनिट छान परतून घेऊया बटाटा दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर दोन चमचे शेंगदाणा कूट टाकून घेऊया शेंगदाणा कूट टाकल्यामुळे भाजीला छान घट्टसरपणा येतो आता हे सर्व एखादा मिनिटभर परतून अंदाजे एक, पर एक वाटी पाने टाकून घेऊया पाणी टाकल्यानंतर सर्व छान मिक्स करून घेऊया त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करून झाकण ठेवून देऊया आणि आता आपण पन दहा ते पंधरा मिनिट लो फ्लेमवर भाजी शिजू देणार आहोत तर दहा ते बारा मिनिट झालेले आहेत तर हे बघा भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि खूप छान सुगंधही येतो आहे तर आता आपण भाजी शिजली की नाही हे चेक करून बघूया तर स्पॅचुलावरती मी थोडी भाजी घेतली आहे तर फोटने आपण कट करून बघूया तर बघा किती छान भाजी कट होते म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे आता गॅस बंद करून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी छान मिक्स करून घेऊया तर हे बघा आपली एकदम चमचमीत बटाटा भाजी रेडी आहे बटाटा भाजी एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया अशी ही चमचमीत बटाटा भाजी आपण सुद्धा झटपट बनवू शकतो तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एकदा बटाटा भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा थँक्स फॉर वॉचिंग